नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चौदा जुलै दोन हजार बावीस साठीचं निफ्टी व बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की निफ्टीमध्ये आज काय काय घडलं आणि उद्या गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी काय काय घडू शकतं तर त्यासाठी आपण डायरेक्टली चार्टवर जाणार आहोत आणि मी तुम्हाला निफ्टीचा इंट्राडेचा चार्ट दाखवतोय आधी आपण बघणार आहोत की आज काय काय घडलं काल आपण काय विश्लेषण केलं होतं त्यानुसार आज काही घडलं का आणि आज जे काय घडलं त्यावरून उद्या काय घडू शकतं हे आपण अनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक रेंज बघितलेली होती जी तुम्हाला माहिती होती की सोळा हजार एकतीस खालच्या बाजूला आणि सोळा हजार एकशे पस्तीस वरच्या बाजूला अशा प्रकारची एक रेंज बघितलेली होती आणि मध्ये एक सेंटर लाईन सुद्धा आपण काढलेली होती सोळा हजार ऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान आपण ती सेंटर लाईन काढलेली होती आता आपल्याला खालच्या दिशेनं जाणार ह्याविषयी मी एक माझा अंदाज व्यक्त केलेला केला होता एक विश्लेषण सांगितलेलं होतं की खाली जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून सांगतानाच सांगितलेलं होतं की साठ ते सत्तर टक्के मला असं वाटतंय की निफ्टीमध्ये आता खालच्या दिशेनं प्रवास चालू होईल आणि आपल्याला खालच्या लेवल्स बघायला मिळतील आणि त्यासाठी ही जी लेवल होती ह्याच्या खाली ओपनिंग होणं आवश्यक होतं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या लेवल्स पूर्णपणे बघता आल्या असत्या मात्र काय झालं की वरच्या बाजूला ओपनिंग झालं ह्या लेवलच्या वर ओपन झालं आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की जर वर ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर मग खूप मोठं आपल्याला सेलिंग येणार नाही पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगलं सेलिंग आज आपल्याला बघायला मिळालं माझा अंदाज असा होता की वर ओपन झालं आणि समजा खाली येत असेल तर जास्तीत जास्त ही लेवल किंवा सोळा हजारची लेवल इथपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये किंमत थांबताना दिसायला पाहिजे होती मात्र प्रत्यक्षात काय झालं की ती आणखीन थोडी खाली गेली म्हणजे आपण ज्या पद्धतीनं अंदाज व्यक्त केला होता त्या पद्धतीनं पंधरा हजार नऊशे पर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये किंमत खाली आलेली बघायला मिळाली आले। जर इथे ओपन झालं असतं आणि खाली आलं असतं तर कदाचित पंधरा हजार नऊशे ची लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळाली असती मात्र एक स्टेप वर ओपन झाल्यामुळे एक स्टेप वरचं टार्गेट आपल्याला इथे आलं आता ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेड कसा करायचा हे झालं आपण काय अनालिसिस केलं होतं आणि काय तर सुरुवातीच्या आपण इथे बघितलं तर सुरुवातीला जवळजवळ तासभर आपल्याला असं लक्षात येईल की निफ्टीमध्ये फार कुठे ट्रेडच होत नव्हता तुम्हाला असं लक्षात येईल की एक छोटीशी रेंज तयार झाली होती ह्या तुम्ही जर चार कॅन्डल बघितल्यात तर ह्या चार कॅन्डल म्हणजे पहिला एक तास निफ्टीमध्ये एक रेंज तयार झाली होती वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत नव्हता आणि निफ्टीमध्ये सेलिंग पण येत नव्हतं अशा वेळेला काय करायचं असतं जे लोक आपले व्हिडिओ नियमित बघतायत त्यांना माहिती आहे की सपोर्टच्या जवळ जर आपल्याला पॉझिटिव्ह कॅन्डल दिसली तर तिथे बाय करायचं असतं आणि रेजिस्टन्सजवळ आपल्याला जर निगेटिव्ह कॅन्डल दिसली तर तिथे सेल करायचं असतं म्हणजे आपण कॉल बाय करतो किंवा पुट बाय करतो तर इथे आपण बघू शकतो की इथे काय झालं सलग एक तास प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जेव्हा ही आ, लेवल तुटत नाही असं दिसलं त्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्सवाली सेलची कॅन्डल मिळाली म्हणजे इथे तुम्ही बघू शकता ही रेड कॅन्डल मिळाली आणि आपल्याला ह्या रेंजचा ब्रेकआउट मिळाला आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स जवळ आहोत एक रेड कॅन्डल मिळाली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर त्यानंतर आपल्याला सेल करायचं असतं पुट बाय करायचं असतो किंवा आपण फ्युचरमध्ये करणार असू तर शॉर्ट सेलचा ट्रेड घ्यायचा असतो इथे आपण ह्या कॅन्डल नंतर तो घेऊ शकला असतो कारण आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळाल्या रेजिस्टन्स जवळ आपल्याला रेड कॅन्डल बघायला मिळाली आणि रेंज सुद्धा इथे ब्रेकआउट मिळाला अर्थात आपण ही जी सेंटर लाईन काढली होती त्याचं महत्व आज, आज सुद्धा तुम्हाला अधोरेखित झालेलं बघायला मिळत असेल इथनं खाली आल्यानंतर पुढे जवळजवळ तास दीड तास तुम्हाला ह्या रेंजच्या आसपासच आपल्याला निफ्टी घुटमळदा बघायला मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेकआउट आला एक आणि मग खाली गेलं खाली जात असताना मी जसं सांगितलं होतं की सोळा हजारची ची लेवल आहे ती एकदा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स होईल आणि मग आपल्याला पुन्हा सेलिंग बघायला मिळेल त्या पद्धतीने इथे तुम्हाला बघायला मिळालं आता हे झालं आज काय झालं ते आता आपण बघणार आहोत म्हणजे आपल्या ह्या ज्या सगळ्या लेवल्स आहेत ह्या आपल्याला परफेक्टली काम केल्या ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना लक्षात आलं असेल की ह्या प्रत्येक लेव्हलला काही ना काहीतरी महत्त्व होतं आणि ते महत्व त्या लेवलनी आज अधोरेखित केलेलं आपल्याला बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं त्याच्यासाठी आपण काही लेवल बघणार आहोत उद्या आहे वीकली एक्सपायरी आपण काय करूया ह्या सगळ्या लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकूया आणि विकली एक्सपायरीसाठी आपण आता काही रेंज आपल्याला मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न करूया तर आता मी साधारणपणे एक रेंज तुम्हाला इथे दाखवतो ही रेंज महत्वाची असल्यामुळे थोडं डार्क करूया आपण तर साधारण सोळा हजारच्या आसपासची आपल्याला वरच्या दिशेनं एक रेंज मिळते आहे आणि खालच्या दिशेनं आपल्याला जी रेंज मिळणार आहे ती आहे पंधरा हजार नऊशे पन्नास ची अतिशय छोटी अशी आपल्याला रेंज मिळतीय आणि रेंज रेंजमध्ये आपल्याला आता फार महत्वाची गोष्ट आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होत की आता खालच्या दिशेनं प्रवास चालू होईल असं दिसतंय मात्र आपल्याला एक फॉलोअपची वाट बघण्याची गरज आहे तुम्ही बघू शकता आजपर्यंत मी मुद्दाम काय करतो थोडंसं आपल्याला चार्ट समजून सांगण्यासाठी किंवा मार्केटमध्ये नक्की काय होतं हे समजून सांगण्यासाठी आपण बघू शकतो की इथे ब ह्याच्या आधीचा एक फॉल म्हणजे आज जसं बघायला मिळालं आज आपल्याला अतिशय चांगला इथनं एक फॉल बघायला मिळाला असा फॉल ह्याच्या आधी कधी बघायला मिळाला होता तर तुम्ही इथे बघू शकता की तुमच्या लक्षात येईल पाच जुलैच्या दिवशी आपल्याला असाच एक फॉल बघायला मिळाला होता काय झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि मार्केट मध्ये रिकव्हरी आली म्हणजे सेलिंग झालं पण त्याला फॉलोअप मिळालं नाही त्यानंतर काय झालं इथे बघा एक छोटं सेलिंग झालं पाच तारखेला जेवढं झालं होतं तेवढं झालं नाही छोटं सेलिंग झालं पण त्याला फॉलोअप मिळाला नाही त्यानंतर मार्केट मध्ये पुन्हा रिकव्हरी आली त्यामुळे तुम्ही बघू शकता जिथे जिथे सेलिंग झालंय तिथे तिथे रिकव्हरी येते असं जोपर्यंत होत असतं तोपर्यंत मार्केटमध्ये काय असतं अपट्रेंड चालू असतो आता तुम्ही इथे बघा इथे तुमच्या लक्षात येईल की इथे खाली आलं पुन्हा वर गेलं खाली आलं पुन्हा वर गेलं खाली आलं पुन्हा वर गेलं तुम्ही इथे प्रत्येक वेळेला बघू शकता की खाली आल्यानंतर पुन्हा वर जात होतं काल सुद्धा तुम्ही बघाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की खाली आलं पण आज पुन्हा वर गेलं ठीक आहे आणि नंतर पुन्हा वरून खाली आलं ही गोष्ट बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्याला फॉलोअप म्हणता येणार नाही कारण इथे काय झालं इथेच स्टार्ट होऊन जर खाली गेलं असतं तर त्याला आपण फॉलोअप सेलिंग म्हणू शकलो असतो हे गॅपअप ओपन होऊन पुन्हा कंटिन्यू झालंय ठीक आहे आपण एका अर्थानं ह्याला फॉलोअप सुद्धा म्हणू शकतो मात्र ह्याला कन्फर्म होण्यासाठी आता उद्या किंवा परवाच्या दिवशी आपल्याला काय बघायला लागेल ही जी लेवल आहे आता इथे फ्लॅट ओपन झालं समजा सोळा हजारच्या खाली आणि पंधरा हजार नऊशे पन्नासच्या वर आणि जर ही खालची लेवल तुटायला लागली तर आपल्याला काय होऊ शकतं खालच्या दिशेनं आणखीन काही लेवल्स येऊ शकतात आता ह्याच्यामध्ये असं जेव्हा होईल त्यावेळेला पहिलं टार्गेट आपल्याला काय असेल समजा सकाळच्या सत्रातच इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि खालची लेवल तुटली तर आपल्याला येऊ शकतं असं पहिलं टार्गेट जे आहे ते आहे पंधरा हजार नऊशे म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल पंधरा हजार नऊशेला पहिलं टार्गेट ठरवावं लागेल पंधरा हजार नऊशे पहिलं टार्गेट झाल्यानंतर दुसरं जे टार्गेट आहे ते असणारे आपण पन्नास पॉईंटच्या फरकानं खालची टार्गेट्स है। टार्गेट घेतोय त्यामुळे पुढचं टार्गेट असणार आहे ते पंधरा हजार आठशे पन्नास ओके तर हे आपल्याला दुसरं टार्गेट असेल त्याच्यानंतर तिसरं टार्गेट जर आपल्याला बघायचं असेल तर तिसरं टार्गेट असेल पंधरा हजार आठशेच ओके उद्या ह्याच्यापेक्षा जास्त खाली जाण्याची शक्यता आपल्याला वाटत नाहीये जर फ्लॅट ओपन झालं तर जर गॅपडाऊन ओपन झालं तर मग आपण काय शक्यता होतील ते नंतर बघणार आहोत फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला ले ह्या लेवल्स मिळू शकतात अर्थात उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी आपण बघितलं होतं की एक दिशा धरून शक्यतो ट्रेडिंग होत नाही आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप बनताना बघायला मिळतात एन सारखा शेप मिळतो म्हणजे पहिल्यांदा समजा वर तेजीत गेलं पुन्हा सेलिंग येतं पुन्हा तेजी होते एम सारखं म्हणजे याच्यामध्ये डबल टॉप बघायला मिळतो किंवा डब्ल्यू सारखं ज्याच्यामध्ये डबल बॉटम बघायला मिळतो असे काही शेप आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळू शकतात उद्या सुद्धा माझा अंदाज निगेटिव्ह ते आपल्याला साईडवेज अशाच पद्धतीनं आहे मार्केटमध्ये आपल्याला सत्तर टक्के मला अशी शक्यता दिसते कि निगेटिव्ह ते साइडवेज राहील ओके पॉझिटिव्ह होण्याची आत्ता शक्यता मला लगेच दिसत नाहीये पॉझिटिव्ह कधी होईल तर ते त्याच्यासाठी आपल्याला सोळा हजारच्या वर एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हावी लागेल अर्थात उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण खूप मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड घ्यायचे नाही आहेत तर आपल्याला निफ्टीमध्ये पंचवीस पॉइंट पन्नास पॉईंटसाठीचीच टार्गेट आपल्याला उद्यासाठी ठेवायला लागणार आहेत आता मी काय करणार समजा इथे ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर मी साधारणपणे सोळा हजारचा पंधरा हजार सोळा हजारचा किंवा सोळा हजार, हजार, हजार पन्नासचा मी कॉल शॉर्ट करणार उद्याच्या दिवसात कारण मी पुट बाय करण्यापेक्षा कारण पूट बाय करण्यामध्ये अडचण अशी असते की थोडस खाली जातं ते खाली जायला वेळ लावतो मग पुन्हा एक बाउन्स येतो त्याच्यामध्ये पुटची किंमत कमी होते कॉल शॉर्ट केला तर ह्याच्यामध्ये तेजी झाली नाही तर कॉलची किंमत कमीच होत राहते त्यामुळे ज्यांच्याकडे कॅपिटल जास्त असतं अशी लोकं आणि ज्यांना मार्केटचा थोडा जास्त अनुभव असतो अशी लोकं उद्या काय करणार इथले कॉल शॉर्ट करणार तर आपल्याला थोडंसं खाली जाऊ शकतं आणि आपल्याला काय होतंय हे बघून मग पुढचा निर्णय घ्यायला लागू शकतो छोट्या छोट्या टार्गेटसाठी आपण ट्रेड करू शकतो याच्यावर ओपन वर जर क्लोज झालं तर मात्र आपण छोट्या क्वांटिटीनं आपण इथे बाय करू शकतो सेलिंग आणि बाईंग उद्या छोट्या छोट्या क्वांटिटीमध्येच करणं मी पसंत करणार आहे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस निफ्टीमध्ये मला खालच्या दिशेनं येईल असं वाटतंय किंवा साईडवेज राहील असं वाटतंय अर्थात जर गॅपअप ओपन झालं जी शक्यता कमी आहे तीस टक्केच शक्यता आहे की मार्केट वरच्या दिशेनं जाईल सत्तर टक्के शक्यता मला खालच्या दिशेनं जाईल किंवा इथे कुठेतरी साइडवेज होईल अशी वाटतेय जर समजा गॅपअप झालं किंवा वरच्या दिशेनं गेलं तर मात्र साइडवेज होण्याची शक्यता आहे खूप मोठी तेजी येण्याची शक्यता मला उद्या वाटत अर्थात खाली मग उलट ती शक्यता है। जाने शक्यता वर मला फार कमी वाटते आता हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण करूया बँक निफ्टीचं अनालिसिस बँक निफ्टीच्या मध्ये आपण काल काय बघितलं होतं ते आणि आपण कुठल्या लेवल दिल्या होत्या ते आपण इथे बघूया बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला निफ्टी प्रमाणेच झालं थोडंसं वरच्या बाजूला ओपन झालं आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला सकाळी थोडा वेळ लागला हा हे निफ्टी मध्ये सांगायचं राहिलं होतं की मार्केटला जर खाली यायचं होतं तर वर ओपन कसं झालं तर वर ओपन झाल्यामुळेच मार्केट मध्ये तुम्हाला ह्या तासभर जो निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये फार काही डिसिजन होत नव्हता म्हणजे वर तर जात नव्हतं आणि खाली पण येत नव्हतं याचं कारण ह्या लेवलच्या वर ते झालेलं ओपनिंग आहे जर इथेच कुठेतरी ओपन झालं असतं तर हे पटकन खाली आलं असतं आणि मग आपल्याला चांगलं टार्गेट मिळालं असतं अर्थात अशा वेळेला नेहमीप्रमाणे आपण एक रेंज ठरवायची सकाळच्या सत्रात जर सुरुवातीलाच जर रेंज बाउंड झालं तर एक रेंज काढायची आणि शांत बसून राहायचं ती रेंज ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं आपल्याला ट्रेड करायचा असतो आपल्याला ही रेंज खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली पुढचा ट्रेड मिळाला आणि अतिशय चांगलं मी कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना आठवत असेल मी सांगितलं होतं खाली जात असताना चौतीस हजार सातशे पन्नास पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतं त्याच्या खाली जाण्याची शक्यता आता मला वाटत नाही आहे कालचा व्हिडिओ मुद्दाम आहे का हे सगळं हे वाक्य त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे टार्गेट सांगताना कुठली सांगितली होती एकदा पस्तीस हजारची लेवल जर तोडली तर मग आपल्याला पन्नास पन्नास पॉइंटची आपल्याला टार्गेट घ्यायची आहेत चौतीस नऊशे पन्नास चौतीस नऊशे त्यानंतर आपल्याला चौतीस आठशे पन्नास चौतीस आठशे आणि सातशे पन्नास अशा पद्धतीने आपल्याला टार्गेट सांगितली होती सातशे पन्नासला ला आल्यावर तुम्हाला लक्षात येईल एक छोटासा बाउन्स आला आता हे झालं आज काय झालं आपण आता बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं उद्या निफ्टीप्रमाणेच मला विश्लेषण इथे करावं लागेल आता मी एक रेंज घेतोय त्याच्यासाठी आपल्याला रेंज घेतोय ती वरच्या दिशेनं चौतीस हजार नऊशेची घेतोय आणि खालच्या दिशेनं ही रेंज आहे ती चौतीस हजार सातशे साठ ची घेतोय म्हणजे सातशे पन्नास पकड्या म्हणजे चौतीस हजार सातशे पन्नास ते चौतीस हजार नऊशे अशी एक छोटी रेंज आपल्याला उद्यासाठी मिळतीये आता ह्याच्यामध्ये काय होतंय की सातशे पन्नास ते नऊशे असल्यामुळे आपल्याला ही दीडशे पॉईंटची रेंज मिळते आणि ह्या दीडशे पॉईंटच्या रेंजमध्ये इथे ओपन होणं आपल्याला यामध्ये कुठेही ओपन होणं आपल्याला फायदेशीर आहे आणि त्याच्यानंतर जर खालची लेवल तुटत असेल सातशे पन्नासची लेवल जर उद्या तुटत असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे ते घ्यावं लागेल चौतीस हजार सातशेच्या आसपास तुम्ही इथे मी आता तुम्हाला चौतीस हजार सातशेच्या आसपास पहिलं टार्गेट दाखवतो आहे मॅग्नेट असल्यामुळे आपल्याला ले सातशेची लेवल परफेक्ट काढूया ही चौतीस हजार सातशे लेवल आहे त्यानंतर आपण बघू शकतो सहाशे पन्नास ची जी लेवल आहे तिथे आपल्याला दुसरं टार्गेट असेल मी मुद्दा उद्या तुम्हाला दाखवायला बऱ्या पडतील त्यानंतर सहाशे ची लेवल आहे तिसर टार्गेट अर्थात सहाशे पर्यंत थांबेल असं नाही जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला कदाचित डायरेक्टली चौतीस हजार पाचशेची सुद्धा बघायला मिळू शकते पाचशे पन्नास झाल्यानंतर त्याच्या खालची चौतीस हजार पाचशेची सुद्धा बघायला मिळू शकते चौतीस हजार पाचशेच्या खाली जाण्याची शक्यता उद्याच्या दिवसात मला वाटत नाही आहे खाली येत असताना आपण इथे कसं ॲक्शन होतं त्यानुसार त्या निर्णय घेऊ शकतो बाकी सर्व विश्लेषण हे निफ्टीप्रमाणेच आहे फक्त काय होईल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये खूप मोठं जर गॅपडाऊन झालं खूपच मोठं गॅपडाऊन झालं तर मात्र आपल्याला काय होईल मग थोडस पहिल्यांदा बाउन्स येण्याची शक्यता आहे आणि मग काय होत आहे ते प्राइजॅक्शन बघून मग पुढचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल फ्लॅट ओपन झालं गॅप गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला हे सर्व इंट्राडे मध्ये ट्रेड करणं शक्य होईल खालच्या दिशेनं वर जात असेल तर जोपर्यंत चौतीस नऊशेच्या वर एखादी पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आता मला कॉल बाय करायचा नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यावर झालं तर मग काय होईल मग वर जास्त लेवल येणार नाही आपण बघू शकतो चौतीस नऊशेच्या वर जर क्लोज झालं तर मग नऊशे पन्नास पस्तीस हजार पस्तीस हजार शंभर पस्तीस हजार दोनशेपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला वरच्या लेवल मिळू शकतात अर्थात वर जाण्याची शक्यता उद्याच्या दिवशी तीस टक्केच आहे आता हे मी सगळे जे टक्केवारी मध्ये सांगतो ह्याच्यामध्ये एखाद्या दिवशी आपला अंदाज पूर्णपणे चुकू शकतो म्हणजे ज्या दिवशी मला असं वाटतंय आता काल मी अंदाज केला होता की मार्केट डाऊन टू साइडवेज राहील तसंच आपल्याला बघायला मिळालं मार्केटमध्ये अप ओपन उप झाल्यामुळे आपल्याला डाऊन झालं पण थोडंसं आपल्याला खूप जास्त जी अपेक्षा होती तेवढं खाली बघायला मिळालं नाही तर आज देखील आपली अपेक्षा आहे की आणखीन थोडं खाली जाऊ शकतं मात्र रोजच्या रोज आपले अंदाज बरोबर येतातच असं नाही एखाद्या दिवशी आपला अंदाज सपशेल चुकीचा ठरवला सुद्धा जाऊ शकतो ह्याची देखील आपण इथे नोंद घ्यायची आहे वर जात असताना मी वरच्या लेवल सांगितल्या खाली जात असताना खालच्या लेवल सांगितल्या उद्या मला आता एक महत्वाची सूचना किंवा महत्वाची टीप देतोय असं समजा उद्या कॉल आणि पुट बाय करून आपल्याला खूप मोठा फायदा होईल अशी शक्यता दिसत नाहीये जर तुम्हाला अशा पद्धतीनं बघायचं असेल मला जर अशा पद्धतीनं बघायचं असेल आणि कॉल आणि पुट बाय करायचे असतील तर मी दुपारच्या सत्रात एखादा चांगला ट्रेड मिळतो का एखादा ब्रेकआउट मिळतो का ह्याची उद्या नक्कीच वाट बघेन शुक्रवारी आपल्याला नक्कीच कॉल आणि पुट मध्ये बाईंगचा एक चांगला ट्रेड मिळू शकतो मात्र उद्या ती शक्यता थोडी कमी आहे जर समजा करायचं असेल तर छोट्या छोट्या टार्गेटसाठी आपण ते करू शकतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस हे अॅनालिसिस तुम्हाला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा हे अनालिसिस कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका नियमित व्हिडिओ बघत राहिला तर तुम्हाला अनेक गोष्टी रोजच्या रोज शिकता येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की कराल मात्र अजूनपर्यंत व्हिडिओ बघताय आणि जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे असेच विश्लेषणाचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद